लक्ष्मीच्या पावलाने मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत स्वामीनाथांनी कलाला दिलेली मोठी ऑफर आता नाकारत अद्वैत स्वतःकडून कलाला एक छान अशी ऑफर देणार असतो व कला सुद्धा आता अद्वैतने दिलेली ती ऑफर स्वीकारणार असते तर अद्वैत आता कोणती ऑफर कलाला देणार असतो व आता कला कोणत्या कारणाने अद्वैतचं ते प्रपोजल स्वीकारणार असते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता स्वामीनाथन अद्वैतच्या पेढीमध्ये आलेले असतात आणि स्वामीनाथ जेव्हा ते डिझाईन पाहतात तेव्हा अद्वैतच्या स्टाफने केलेलं डिझाईन त्यांना अजिबात आवडलेलंच नसतं तर आता अद्वैतने दिलेल्या त्या डिझाईन आकारत स्वामीनाथ अद्वैतला सांगतात की चांदेकर मला ह्या डिझाईन नको आहेत या डिझाईन तुमच्याकडेच ठेवा मी खूप मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे आलो होतो परंतु तुम्ही अशा डिझाईन मला दाखवाल याची मला काहीच अपेक्षाच नव्हती तर त्यावेळेस आता स्वामीनाथन डायरेक्ट अद्वैतला म्हणतात की हे बघा तुमच्याकडे फक्त आता एक तास आहे या एक तासामध्ये तुम्ही डिझाईन मला पाठवा आणि त्या पाठवलेल्या डिझाईन मला आवडल्या तर ठीक नाहीतर आपली ही डॅन्सल डील कॅन्सल होईल तर तिथे स्वामीनाथन अद्वैतला सांगतात की हे बघा चांदेकर आपले बिझनेस रिलेटेड आणि प्रोफेशनल संबंध वेगळे आहेत तुमच्या आबांना मी खूप मानतो परंतु मी एक हाडाचा बिझनेसमॅन आहे आणि त्याचमुळेच आपण आपलं बिझनेसचं रिलेशन हे बिझनेसमध्येच ठेवूयात तेव्हा आता स्वामीनाथांचं ते, ते बोलणं ऐकून अद्वैतला खूपच टेन्शन आलेलं असतं तर आता अद्वैत खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो अद्वैत विचार करतो की आता हे जर डील कॅन्सल झालं तर आप बिझनेसमध्ये खूप नुकसानही होऊ शकतं आणि त्यानंतर इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा आपली काहीच व्हॅल्यू राहणार नाही तर टेन्शनमध्येच अद्वैतने आता आपल्या सगळ्या स्टाफला कामाला लावलेलं असतं तर इतक्यातच तिथे कला आलेली असते की जिथे आता अद्वैतचा पूर्ण स्टाफ मिळून डिझाईन तयार करत असतो तर कलाला स्वतः आबांनी अद्वैतच्या मदतीसाठी तिथे पाठवलेलं असतं तर कला आता तिथे विचारते की नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे ते तेव्हा तेथील एक स्टाफ आता घडलेला सर्व प्रसंग कलाच्या कानावरती घालते तेव्हा कलाला सुद्धा जरासं टेन्शन येतं परंतु कला आता त्या मुलीला सांगते की हे बघ तुझं जेवढं काही डिझाईनचं सामान आहे ते सगळं मला दे मी डिझाईन बनवते आणि त्या डिझाईन तू स्वतः तयार केले आहेत असं म्हणून अद्वैतकडे घेऊन जा तेव्हा ते आता ती मुलगी जराशी घाबरते परंतु कला सांगते की हे बघ आत्ता समजून घे त्यानंतर पुढे काय करायचं आणि मी हे कशासाठी केलं मी समजावून सांगते तुला तर कला, पटा पट ले ले कला, कला, तर कला आता पटापट कामाला लागलेली असते कला आपली कला तिथे दाखवत असते तर कलाने आता खूप सुंदर अशा डिझाईन तयार केलेल्या असतात आणि त्या मुलीच्या हातात सोपवते तिला सांगते की हे बघ ह्या डिझाईन तू स्वतः बनवल्या आहेत असं सांग आणि अद्वैतकडे दे परंतु अद्वैतला आता त्या डिझाईन स्वतः कलाने बनवल्या आहेत हे अजूनही माहिती नसतं तर ते मुलगी आता डिझाईन तयार झाले आहेत असं सांगून अद्वैतकडे येते आणि अद्वैत त्या डिझाईन जेव्हा स्वामीनाथांकडे देतो तेव्हा स्वामीनाथांना कलाने बनवलेल्या त्या डिझाईन खूप आवडलेल्या असतात तर स्वामीनाथन इतके खुश झालेले असतात की ते अद्वैतले म्हणतात की अरे अहो चांदेकर मग या डिझाईन तुम्ही मला आधीच का नाही दाखवल्या इतक्या सुंदर डिझाईन आहेत मला खूप आवडल्या आहेत आणि अशाच जर डिझाईन तुम्ही आम्हाला पुरवत राहिलात तर मग आम्ही हो पाच ते दहा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा करू तेव्हा अद्वैतचा आनंद कोकणात मामेनाचा होतो अद्वैत लगेच म्हणतो की हो ते आमचे पर्सनल डिझायनर आहे आणि तुम्हाला अशा डिझाईन कायमस्वरूपी मिळत राहतील जेवपर्यंत तुम्हाला हवे आहेत तोपर्यंत तो। आता अद्वैत डील स्वामीनाथांसोबत फायनल झालेली असते ती फक्त आणि फक्त कलामुळे तर कला आता त्या दोघांना पाहते तेव्हा कला अद्वैतचं टेन्शन गेलेलं असतं ते पाहून खूप खुश झालेली असते परंतु तिथे आता एक गडबड गोंधळ उडतो की स्वामीनाथ आता स्वतःहून अद्वैतला म्हणतात की या डिझायनला मला पर्सनली भेटायचं आहे तेव्हा कलाजाराशी घाबरते आणि कलाला वाटतं की अद्वैतला जर समजलं तर तो या डिझाईन मान्य करेल की नाही सांगता येत नाही म्हणून कलाला आमपळते तर तिकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये नेना विचार करते की ही कला सतत पुढे मागे करत आहे आणि तिचं सगळेजण कौतुक करत आहेत मी जर स्वामीनाथांकडे गेले तिथे त्यांच्या पुढे मागे केले तर कदाचित ब्रँड अँबॅसेडरमधून अद्वैत माझंच नाव घोषित केलं तर असा विचार करून नैना सुद्धा आता इकडे पेढीवरती येते परंतु आता नैनाला बाहेर पडत असताना अचानक आबा पाहतात आणि तिला थांबवतात विचारतात की तू कुठे चालली आहे तेव्हा नैना सांगते की मी सुद्धा पेढीवरती चालले आहे कला गेली आहे ना तिची काही मदत लागली तर तेव्हा आता आबा सांगतात की नाही जिची गरज आहे तिला मी आधीच तिथे पाठवलं आहे तुझी जाण्याची काही गरज नाहीये तू तुझी तब्येत सांभाळ तेव्हा आता नैना रागाने तिथून निघून जाते तर इकडे ऑफिसमध्ये गुपचुप सर्व बोलणं ऐकत असते तेव्हा आता ज्या असिस्टंटने त्या डिझाईन डिझाईन केलेल्या असतात असं अद्वैतला वाटत असतं तिला पटकन तो बोलावून घेतो आणि स्वामीनाथांना सांगतो की ही बघा हीच हो ती डिझायनर आहे आणि जर तुमचं आमच्यासोबत पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होईल तर मी हिला आता कायमस्वरूपी तुमच्यासाठी पाच वर्षासाठी अपॉइंट करून टाकतो तर आता लगेचच स्वामीनाथन त्या मुलीला प्रश्न विचारतात की मग या डिझाईन इतक्या छान बनवल्या आहेत तुम्ही तर या डिझाईन आधीच मला का दाखवल्या गेल्या नाही आहेत तेव्हा आता ती मुलगी म्हणतच करायला लागते तिला काहीच सुचत नसतं तर आता अद्वैतला ते, ते सांगतात की या डिझाईन सिंपलच आहेत परंतु या डिझाईन मार्केटमध्ये खूप जास्त नाव कमवू शकतात तर आता स्वामीनाथन तिथे अद्वैतला सांगतात की आपले जे काही क्लायंट आहेत ते असं सिंपल डिझाईन त्यांना खूप आवडतात आणि नेमक्या त्यांना आवडणाऱ्या डिझाईन तुमच्याकडून मला मिळाले आहेत तेव्हा आता ती मुलगी तिथे करायला लागलेली असते आणि ती सांगते की खरं सांगू का सर खरं तर या डिल डिझाईन मी स्वतः नाही आहेत तेव्हा अद्वैत आणि स्वामीनाथांना धक्का बसतो तर अद्वैत म्हणतो मग कोणी बनवले आहेत तेव्हा आता ती मुलगी सांगते की या डिझाईन कला मॅडमने बनवल्या आहेत तेव्हा अद्वैत जरासा धक्का बसतो परंतु स्वामीनाथ म्हणतात की काय अहो चांदेकर तुमची पत्नी इतक्या छान डिझाईन बनवते ही गोष्ट तुम्ही आतापर्यंत मला का नाही सांगितली तर अद्वैतकडे आता कोणताही पर्याय नसतो आणि कितीही चिडलं असला अद्वैत कलावरती तरी सुद्धा आता अद्वैत त्या मुलीला सांगतो कलाला आत पाठवून द्यायला तेव्हा कला म्हणते की अगो मी तर तुला स्वतःहून होतं मग माझं नाव का घेतलं ते तेव्हा म्हणते की मॅडम मी तिथे अडकलो होते खरं तर या डिझाईन कशा तुम्ही बनवल्या त्याचं ओरिजिन काय हे तुम्ही मला सांगितलेच नाहीये आणि हे सगळं काही तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही जाऊन सांगा की तेव्हा आता कला जराशी घाबरलेली असते तेव्हा आता स्वामीनाथन म्हणतात की मला तुमच्या या डिझाईन खूप आवडल्या तुम्हाला अचानकपणे या इतक्या छान सुंदर सिंपल अशा डिझाईन कशा सुचल्या तुम्ही मला जरा याबद्दल काही माहिती सांगाल का मी खूप उत्सुक आहे ऐकण्यासाठी तर तिथे आता कला काहीही लपवत नाही कला स्वतःहून सांगायला लागते की ए माझं ना जगदंबा भांडार म्हणून एक दुकान आहे जिथे मी मूर्त्या बनवते रुपताचं सामानही तयार करते आणि आता तिथे देवीच्या मूर्त्या बनवल्यानंतर तिथे अशा जुन्या छान अशा डिझाईन देवीच्या अंगावरती तयार कराव्या लागतात आणि खर तर मी त्याच माहिती मिळवलेली आहे त्याचं शिक्षणही घेतलेलं आहे त्याबद्दल असं जे काही जुने स्टोअर आहेत तिथे जाऊन आता या डिझाईन बद्दल मी माहिती घेतलेली आहे आणि त्याच डिझाईन मला सुचल्या त्यामुळे मी या डिझाईन बनवल्या तर कला म्हणते की जेवढी काही मला माहिती होती जेवढे काही मी त्या डिझाईनबद्दल स्टडी केलं होतं त्यानुसारच मी या डिझाईन बनवले आहे आणि मी तुमच्यापासून काहीच लपवणार नाही तेव्हा अद्वैतला आता काय बोलावं तेच सुचत नसतं तर स्वामीनाथन म्हणतात की चांदेकर मला ना तुमच्या याच डिझाईन खूप आवडल्या आहेत मला अगदी अशाच डिझाईन हव्या आहेत तेव्हा ते आता अद्वैत आणि कलाला ऑफर देत म्हणतात की हे बघा मी तुमच्यासोबत पाच वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आता या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही मला याच डिझाईन पुरवायच्या आहेत आणि तर आणि तरच आपली ही डील फायनल होईल तेव्हा आता अद्वैत गडबडतो आणि विचार करतो की आता जर या आगाव या डिझाईन जर मी बनवायला लावल्या तरच माझा फायदा आहे तर, तर स्वामीनाथन पुढे म्हणतात की हे बघा चांदेकर जर आता तुमच्या पत्नीला इथे डिझाईन बनवायच्या नसतील तर मग मी यांना एक ऑफर देऊ शकतो या माझ्या पर्सनल असिस्टंट सुद्धा होऊ शकतात म्हणजे ज्या ज्यावेळी मला अशा चा जुन्या छान अशा ट्रेडिशनल डिझाईन हव्या असतील त्यावेळेस मी यांना व्हिडिओ कॉल करेन किंवा यांच्याकडून त्या डिझाईन मागवून घेईल मग कला आता तिथे सांगायला लागते की हे बघा आमची ही चांदेकरांची जी पेढी आहे तिथे मला असं एवढं ह्याच्यात जाऊन जा काम करायची काही गरज नाही आहे कारण मी प्रोफेशनल डिझाईन वगैरे नाहीच आहे तेव्हा आता अद्वैत जरासा सरतो आणि टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो अद्वैतला वाटायला लागतं की अरे बापरे ही तर इतकी छान डिझाईन बनवते आणि स्वामीनाथांना जर आता त्या डिझाईन आवडल्या आहेत तर, चा चा तर, तर ही जर त्यांच्या बाजूने झाली किंवा त्यांच्याकडे काम करायला लागली तर चांदेकरांच्या पिढीचं काय होणार तर स्वामीनाथन स्वतःहून कायला म्हणतात की बो बोला तुम्हाला आता माझी ही दिलेली ऑफर मान्य आहे का तेव्हा मध्येच अद्वैत म्हणतो की नाही नाही अहो ही माझी पत्नी आहे आणि ही तुमच्याकडे का काम करेल ही आमची पर्सनल डिझायनर आहे ना हे आमच्यासाठीच काम करणार तेव्हा आता कला चकित होऊन पाहत असते तर अद्वैत स्वामीनाथान सांगतो काय आहे ना की आतापर्यंत कलाने घरून काम केलं आहे परंतु आता जर एवढीच तुम्हाला इमर्जन्सी असेल तर मी तिला ऑफिसमध्ये येऊन सुद्धा काम करायला सांगेल तेव्हा आता अद्वैतने स्वतःहूनच कलाच्या बाजूने स्वामीनाथांना कला नकार दिलेला असतो आणि कला आता चकित थक्क होऊन तिथे अद्वैतकडे पाहत असते तर लगेचच तिथे कला मुद्दाम स्वामीनाथांसमोर म्हणतो म्हणते की हो का चांदे म्हणजे अद्वैत तू खरंच मला अपॉइंट करणार आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो हो ज्या अद्वैतने आधीच आता कलाचे याच डिझाईन नाकारलेले असतात त्याच अद्वैतला आता कलाच्या पायाशी यावं लागलेलं असतं तेव्हा आता अद्वैत सर्वांसमोर निर्णय जाहीर करतो की कला आता त्याच मुलीच्या जगे अपॉइंट झाले आहे आता धूमधडाक्यात कलाची चांदेकरांच्या बिझनेसमध्ये एंट्री झालेली असते आता कलाच कामगिरी पाहून अद्वैत तिच्यावरती खूप खुश आहे आणि तिच्या डिझाईन पाहून खूप भारावणी गेलेली आहे जो अद्वैतने कलाचा पूर्वी अपमान केलेला असतो त्याच अद्वैतला कलामुळे आता पाच वर्षाचा स्वामीनाथांकडून कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं आणि चांदेकरांची झालेली चा असते तर आता अद्वैतकडून जॉब ऑफर मिळाल्यामुळे कलाला खूप मोठी संधी मिळालेली असते आणि याच संधीचा फायदा करत कला आता जॉब करून स्वतःच्या आई वडिलांच्या असणारं कर्ज ते सगळं काही फेडून आता त्यांना कर्जातून मुक्त करणार असते कलाचा खूप मोठा स्टँड आता आपल्याला पाहायला मिळणार आहे अखेर आता अद्वैतला कलाचं महत्व समजलेलं आहे तर आता दोघे एकत्र काम करत एकमेकांत साथीने चांदेकरांचा बिझनेस आता खूप पुढे घेऊन जात अद्वैतचा आणि कलाची प्रेम कसं जुळणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचे पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब